नमस्कार मित्रांनो, आज तुमच्या दाजीला आणि पुनम ताईला आपल्याच श्रीगोंदा तालुक्यातील मांडवन फरटा इथून हे आपले युट्यूबचे फॅन आपल्याच तालुक्यातले आलेले आहेत, नामदेव काळे आणि अविनाश काळे. हा, आणि त्यांचं खूप मनापासून धन्यवाद की आज आपल्याला तुमच्या पुनम ताईला आणि दाजीला भेटायला आलेले आहेत. आणि त्यांना आपण आता पुनम ताई तुमची चहा करती आणि त्यांनीच आता आम्हाला सांगितलं की ती जरा गाणी देव अधिकाची म्हणतायत आणि कसं आहे, चांगलं आहे, उलट भारी आहे, गाणी म्हणतायत ती. युट्यूबला व्हिडिओ बघतात, आपला आवडे ना ती. बर, तर कमी दे त्यांना चहा थोडा. बर, ठेव मला तिथं, मी पिन. किती कधीपासून बघता दादा तुम्ही व्हिडिओ? लय दिवस झालं ताई, सुरुवातीपासून तुमचे व्हिडिओ पाहतोय. असं होय. आणि मी मंडळीला यंदा सगळ्यांना घेऊन आलतो. असं होय. तुमचे काही म्हणजे घरच सापडला नाही आम्हाला. असं होय. असं तुम्ही पत्ता व्यवस्थित म्हणजे दिलता, पण आम्हाला काही कळालं नाही. नाही, बरोबर बरोबर. आता काय, आपलं डांबरी पासून जवळ आहे ना अंतरी. आमच्या मनापासून इच्छा होती यायची. आज पूर्ण झाली म्हणायचं. आमची पूर्ण झाली. बऱ्याच दिवसाची इच्छा होती. आम्ही पेंटिंग काम करतो दोघं, आम्ही सख्खे भाऊ आहेत. असं होय. अरे वा 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 वा, आजकालच्या जमान्यात आहे ना सख्खे भाऊ आहे ना, असं एकत्र आम्ही असं मैत्रीगत राहतो. हा, एकच नंबर, एकच नंबर दादा. खूप भावांचं आणि मित्रात रूपांतर आहे तुमचं, ते आम्हाला खूप ही प्रेम बघून तुमचं लय भारी वाटलं. नाही ताई, तुमचं फक्त आम्हाला यायचं होतं, दाजींची गाठ घ्यायची होती. तुमचा मागचा व्हिडिओ पाहिला आम्ही, तुम्ही लग्नाला निघाले होते आणि दाजींना कपडे दिलते साहेबांनी तुमच्या. हा, बरोबर. सगळं पाहतो आम्ही, तुमचं काही अडचण नाही. आणि कसं आहे आता या चालू जमान्यात, भविष्य काळात कसं आहे की घरगुती भावा भावांचं जुळत नाही. नाही नाही दादा, तुमचं एकच नंबर आपल्याला पटलं की कारण की आजकालच्या जमान्यात असं भाऊ भाऊ असं मित्र जोडीदार म्हणून असं राहत नाही ती. आणि तुम्ही दोघं भाऊ भाऊ एकच नंबर, असं आमच्या भावांना बहिणींना पण लय आवडलं असेल. होय भावांना बहिणींना कसं काय वाटलं बघा, भावा भावाची जोडी आहे एकच नंबरनी. आणि ही दादा गाणं पण म्हणतात, देवाची गाणी पण म्हणतात. होय दादा. हो, आम्ही आणि पेंटर आहेत आम्ही, म्हणजे आमचा छंद म्हणून आम्ही गाणी म्हणतो. म्हणजे आपलं घराची काम, कलर घराची काम. आणि ताई एवढं पण तुम्हाला लाईव्ह सांगतो की ताईंच्या घराचं काम झाल्याच्या नंतर आम्ही दोघं येऊन आहे ना घराला कलर देणार आहे. थँक्यू, थँक्यू, धन्यवाद दादा, तुमचं मनापासून धन्यवाद. म्हणजे आम्हाला काही पैशाची अपेक्षा नाही. नाही नाही, तुमची एक बहीण आहे म्हणून या नात्याने आम्ही देणार आहे. अरे वा 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 दादा, थँक्यू. तुम्ही म्हणला ह्याचाच आनंद आहे आपल्याला. तुम्हाला पैसे देणार असं नाही. नाही दाजी, आम्ही जवळची, तुम्ही आम्हाला जवळचं समजा किंवा नका समजू. नाही नाही नाही, एवढं तुम्ही प्रेमाने आम्हाला बोलताय, एवढं तुम्ही आम्हाला जवळचं समजताय ना, आम्ही समजणार नाही. असं होईल का दादा? शक्यच नाही. आम्ही 100% तुमच्या घराचं काम व्हावं दे. आमच्या लय अपेक्षा आहे की दाजींच्या घराचं काम झाल्यावर आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे की दाजींच्या घराला कलर द्यायला आम्ही जाणार. थँक्यू दादा, धन्यवाद. तुम्ही म्हणला ह्यातच लय समाधान आहे आपलं. चहा घ्या, चहा. सगळ्यांनी चहा पाहिया पाहुण्यांबरोबर. आज तुमचं दाजी बी चहा पिते. काय झालं आणि बघा भावांनो बहिणींनो, दादा लय मोठ्या मनाचे आहेत. असे कसं आहे जीवनात, काहीच कुणाचं कोण संग घेऊन जात नाही. तुम्ही असं एकमेकाला प्रेम द्या आणि दादांनी एवढं प्रेम दाखवलं हीच लय आहे आपल्यासाठी. खरंच आम्ही म्हणजे शब्दाला जागणारे माणसं इथं, याच्यात काही शंका नाही. नाही नाही दादा, तुम्ही म्हणला हीच लय समाधान आहे आपल्याला. दादा एक गाणं म्हणून दाखवा मग आपलं देवाचं. तुम्ही आधी चहा घ्या. चहा घेतल्याच्या नंतर एक लाईव्ह गाणं तुमच्या समोर सादर करेल. हो हो, आमच्या भावांना बहिणींना पण ऐकू द्या. ऐकू द्या त्यांना, त्यांची बी इच्छा आहे. अहो दादा तसं काव घ्या की चहा. अपूर्वा फुलपत्र आपल्याला.
उलट शिवण्याला खाऊ नाही आणलं काय नाही आम्ही नाही 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 तसं नाही काय तुम्ही हा बरोबर आहे बंद होतं 4 वाजता सगळं काहीच अडचण नाही आम्हाला जास्त उशीर झाल्यामुळे काय कुठं थांबलं नाही नाही जाऊ द्या उद्या शिवण्याचं तुम्हाला आता मी आता नाही बरोबर या टायमिंग पर्यंत आला असतो घरी नाही तर मुंबईत जातो मी तिथे भाजीपाला विकायला ती तब्येत जरा सकाळीच बिघडली त्याच्यामुळे मग आज कॅन्सल केलं जायचं शिवण्याचा उद्या बर्थडे आहे बरोबर शुभेच्छा द्या शिवण्याला एवढीच अपेक्षा उद्या तुम्हाला संध्याकाळी बर्थडे व्हिडिओ बघायला शिवण्या बोलती शिवण्या मामांना जेवाय नाही बोलावलं तू तुझंच चाललंय अगं इथं मामा बसल्यात की तुझं मामा डाळ भात केलाय का नाही ती खिचडी भात आहे मसाले भात तिथं चाललंय तिला आपलं कवा बी भूक लागली की तिथं चालू होत तुम्ही झाडांचे फोटो टाकले ते पण पाहिले आम्ही असं लावायचे थँक्यू दादा धन्यवाद तुमचं मनापासून एवढं तुम्ही बघताय प्रेमाने आम्ही मनापासून तुम्हाला लय सपोर्ट करतो तुमची बहीण आहे त्यांना पण सपोर्ट करतो असं ना योगिता का कोण रवी शिंदे बारामतीचे त्यांना सपोर्ट करतो अरे वा 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 ही आपली मराठी माणसं आहेत सगळे दादा गुरु चंदन गुरुजी असं होय आम्ही त्यांच्या पावला पाऊल देऊन काहीच तरी करतोय म्हणजे पेंटिंग आम्हाला एक आवड आहे कलेची नाही भरपूर चांगलं आहे उलट कस आहे आणि स्वतःची कला दाखवायला काय दाखवलीच पाहिजे शिवण्या तुला प्यायचा का चहा घ्यायचा चहा आहे तुम्हाला कोणतं गाणं आवडते ते सांगा तुमच्या हृदयात कायम कंटिन्यू बसलंय ना की आपल्याला तुमच्या आवडीचे गाणे आम्हाला सगळेच गाणे आवडतात असं म्हणून दाखवा आणि थोडक्यात छोट म्हणजे एखादं कडव एक दोन कडव म्हणून दाखव लय दिवसाची इच्छा होती म्हणजे रेल दादी मनापासून आम्हाला पूनम ताईला यांना भेटायचं आम्ही ना त्या माळापासून खाली गेलो म्हणजे मागच्या वेळेस आलतो माझी मंडळी मी दोन माझे लहान मुलं इथं म्हणजे मुलगा मुलगी त्यांना घेऊन पारच्या कोपऱ्यातून खाली गेलो ही काय समोरच आहे ना डोंगर तिथून खाली पण ते काय सापडलंच नाही बरोबर बरोबर आणि रिअल कधी माझा आमच्या दोघांचे पण नंबर घ्या ज्यावेळेस तुमचं काम होईल ना त्यावेळेस आम्ही येऊन तुमच्या घरला कलर देणार तुम्ही कलर घेऊन यायचा ना आम्ही कलर बर 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 चालतंय चालतंय दादा चालतंय माझ्या बारक्या भावाच्या यांनी सांगतो की आम्ही कधी येऊन कलर देणार चालतंय चालतंय पैशाची अपेक्षा नाही किंवा काय नाही 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 तसं काय नाही चालतंय की म्हणा गाणं कोणतं तुम्हाला आवडतंय कोणतं देवीच ती म्हणत म्हणजे तुम्हाला भारी वाटेल असं अपूर्वा काय म्हणत नवीन आलेलं का बर बर चंदन गुरुजींचं नवीन आलेलं का नाही तुम्ही असं बाहेर बी जात असता बाहेर म्हणजे आपली आराधीची गाणी का आम्हाला आमचा वागवलेला कार्यक्रम होता आमच्या बाचेत बाचेचा वागवलेला कार्यक्रम हो काय ते कार्यक्रमाचे फोटो बरोबर म्हणजे लोक असे म्हणजे तुम्हाला पैसे पण देत होते आमचे आताचे नवीन गुरु ते मराठीच माणूस आहे पण आता आम्ही गुरु पौर्णिमेला गेलतो त्यांचे इकडे कवट्याला राहतात ते कवट्या आतलं पेंटिंग करतो आम्ही मन सगळे आणि चित्र नाव सगळं करतो आम्ही बहिणींनो एकच नंबर दादांनी पेंटिंग केली घराला केलेली आहे
घराचं नावाचं चित्राचं सगळं सगळं घरांचं नावाचं चित्राचं बरं झालं आपल्या दाजींना एक बोर्ड बनवून देत सगळं सगळं काही अडचण नाही. आपलं काही भाजीपाल्याच्या धंद्याचा किंवा काही वडापाव एक नंबर होईल काय नाही अडचण आपला इथं रोडच्याकडे बोर्ड लावला. फक्त एक काम करायचं बोर्डाच्या टायमाला ना दाजींच्या डोक्यात भगुलं घालायचं म्हणजे दाजीचा धंदा भगुलं दाखवायचं का डोक्यात भगुलं होय बरं. आमचं भगुलं आहे ते डायला एक तर फेमस आहे ना बरोबर. आपली एक दोन कडवी हा एकच कडवा एकच नाही तुमच्या मनाने जोपर्यंत तुम्हाला म्हणायचं तोपर्यंत म्हणा म्हणजे जेवढं येत आहे तेवढं बस नाही जेवढं येत नाही ते पूर्ण म्हणतो आम्ही तू माग म्हण जरा मी बी म्हणू लागेल. तर काळूबाईचं गाणं सादर करतोय तुमच्या समोर काय चुकलं तर माफ करा. धावजी गोंजी जाळी मधला म्हसोबाईचा शिपाई सरदार आयता राजवाडा मांढरचा डोंगर आयता राजवाडा मांढरचा डोंगर आयचा राजवाडा मांढरचा डोंगर आयचा राजवाडा मांढरचा डोंगर काळूबाईच्या नावान चांगभल काळूबाईच्या नावान चांगभल ओ हिरवीगार डोंगर झाडी फुलली हिरवळ उद दुपान माईच्या रावळी सुगंध दरवळ उद दुपान माईच्या रावळी सुगंध दरवळ उद दुपान माईच्या रावळी सुगंध दरवळ चेड गोट भूतावळ मोठ सांभाळी ती सारा कारभार ओ चेड गोट भूतावळ मोठ सांभाळी ती सारा कारभार आईचा राजवाडा मांढरचा डोंगर आईचा राजवाडा मांढरचा डोंगर आईचा राजवाडा मांढरचा डोंगर आईचा राजवाडा मांढरचा डोंगर ओ पुशी पुनवेला काळूबाई थाटात देखरेख करती या करवंदी घाटात देखरेख करती या करवंदी घाटात अन देखरेख करती या करवंदी घाटात शुभ दिसाच आस पुसाच चांदण्याची चादर पांघर ओ शुभ दिसाच आस पुसाच चांदण्याची चादर पांघर आईचा राजवाडा मांढरचा डोंगर आईचा राजवाडा मांढरचा डोंगर काळूबाईच्या नावान चांगभल काळूबाईच्या नावान चांगभल जीवनभर कष्ट केलं जोडीभर ना ज्याला ती माऊली पावली त्याला सरता सरना ज्याला ती माई पावली त्याला सरता सरना हो जीवनभर कष्ट केलं जोडीभर ना ज्याला ती माऊली पावली त्याला सरता सरना ज्याला ती माऊली पावली त्याला सरता सरना हो गळ्याला साज गाणं तुझ चंदन गाईन आयुष्यभर ओ गळ्याला साज चान तुझ चंदन गाई आयुष्यभर आईचा राजवाडा मांढरचा डोंगर आईचा राजवाडा मांढरचा डोंगर आईचा राजवाडा मांढरचा डोंगर आईचा राजवाडा मांढरचा डोंगर काळूबाईच्या नावान चांगभल काळूबाईच्या नावान चांगभल मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा कोणाकोणाला आवडलं आणि सगळ्यांनाच आवडलं असं आम्हाला अशी आशा आहे. खूप भारी गाणं म्हणले दादा भावांनो बहिणींनो कस काय वाटलं दादांचं गाणं कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि दादा भेटायला आले तर आपल्याला त्यांचं मनापासून धन्यवाद. चला सगळ्यांनी आपापली काळजी घ्या मित्रांनो. खूप यांचं दादांचं खूप मनापासून की भारी गाणं म्हणले ते. चला बाय बाय सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. म्हणून तैलान दाजीला भेटा आल्या दादा आल्या त्यांचं मनापासून परत एकदा धन्यवाद. चला सगळ्यांनी काळजी घ्या बाय.